हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। महाराष्ट्र शासनाच्या झाडे लावा झाडे जगवा 33 कोटी वृक्ष लागवड या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय वृक्षरोपण मोहिमेचा शुभारंभ झाला असून जळगाव येथील रामदेववाडीत सोमवारी वृक्षरोपण करण्याचा सोहळा संपन्न झाला। यावेळी मंत्री आमदार खासदार यांच्या उपस्थितीत वृक्षरोपण होणार होते, मात्र अधिवेशन सुरू असल्याने जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, महापौर सीमा भोळे, पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वृक्षरोपण झाले। यावेळी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी वृक्ष लागवडीचे संकल्प पूर्ण करण्याचे आवाहन दिले। वृक्ष लागवडीची सुरुवात आहे, जळगाव जिल्ह्यात सुद्धा यावर्षी 1,16,00,000 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे। त्याप्रमाणे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सज्ज झालेली आहेत। आज या ठिकाणी माननीय महापौर, महापौर आपले वनसंरक्षक, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, CEO साहेब, जळगाव आणि यावरच्या DCF या सर्वांच्या उपस्थितीत, शाळेचे विद्यार्थी, गावकरी या सर्वांच्या उपस्थितीत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला। आपण इथं पाहिलं तर लक्षात येईल की या जागेवर झाड उगवू शकणार नाही असं वाटतंय, परंतु हे खरं आव्हान आहे की ज्या ठिकाणी मुरुम आहे त्या ठिकाणी बाहेरून माती आणून न्यूट्रियंट्स टाकून आणि त्या झाडांचं संवर्धन करण्याचं खूप मोठं चॅलेंज या ठिकाणी वन विभागाने स्वीकारलेलं आहे। मला निश्चित खात्री आहे की सर्व गावकऱ्यांच्या मदतीने आव्हान जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त ग्रीनरी। दरम्यान विद्यार्थ्यांना ग्रीन टी शर्ट, जनजागृती करणाऱ्या टोप्या देण्यात आल्या असून वृक्ष लागवड योजनेत जिल्ह्याला 1,16,00,000 उद्दिष्ट देण्यात आले आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत प्रियंका, इंडिया अप तक न्यूज मराठी। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।